नागपूरला इंटरनॅशनल एअरपोर्ट होईल. विदर्भातला शेतकरी हवाई इंधन तयार करेल आणि दुनियातील विमानं नागपूरला हवाई इंधन भरायला येतील. कारण आपण 2 रुपये स्वस्त पेट्रोल देऊ. कोणी मायका लाल, आजपर्यंत मी जे बोललो ते केले नाही हे एक गोष्ट सांगा. मी जर म्हणतो तर रेकॉर्ड करून घ्या. माझं भाषण मी खोटं नाही बोलत. माझ्यामध्ये हिंमत आहे. लोकांना आपल्या विदर्भातल्या भाषेत चुत्या बनवण्याचं काम करत नाही. मी 90% समाजकारण करतो, 10% राजकारण करतो आणि जातीपातीचा राजकारण मुळीच करत नाही. जो करेगा जात की बात उसको पडेंगी लात. जे निवडून येत नाही ते आपल्या जातीसाठी आहेत. की नागपूरला इंटरनॅशनल एअरपोर्ट होईल, या विदर्भातला शेतकरी हवाई इंधन तयार करेल आणि दुनियेतले विमानं नागपुरात हवाई इंधन भरायला येतील. कारण 2 रुपये स्वस्त आपण ते भरतो. आता मी बोललो तर तुम्हाला लागेल काय सांगून झाले साहेब. अरे आहे कोई मायका लाल का? आजपर्यंत मी जे बोललो ते झालं नाही अशी एक गोष्ट सांगा. मी तर म्हणतो रेकॉर्ड करून घ्या माझा भाषण. मी खोटं नाही बोलत. माझ्यामध्ये हिंमत आहे. 1 लाख लोकांमध्ये एखादं काय असतं ज्याने अडचण असेल तरी मी बोलतो. हे होत नाही, हे काम करत नाही, चिंता नाही करत. लोकांना आपल्या विदर्भाच्या भाषेत मी चिवत्या बनवण्याचं काम करत नाही. आणि म्हणून मी खरं सांगतो तुम्हाला, मी 90% समाजकारण करतो, 10% राजकारण करतो आणि जातीपातीचं राजकारण मुळीच करत नाही. मी यायला सगळ्याला बजावून दिलं का, जो जो करेगी जात की बात उसको कसके पडेगी लात.